वेलकम ऑल ऑफ यू ऑन माय यूट्यूब चैनल सर्वे यूट्यूब चैनल वरती हार्दिक स्वागत है लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चिट्टी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ पार फिसलती मन का विश्वास रोगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार इट इज अ लेसन यू शुड हिड टी आय टी आय एस हा जुना इंग्रजी शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे इट इज इट इज इट इज अ लेसन यू शुड हिड हा एक धडा आहे जो तुम्ही लक्षपूर्वक ऐकला पाहिजे हा धडा म्हणजे काय हा बोध आहे एखाद्या चांगल्या गोष्टीतून मिळणारा आपल्याला धडा बोध आपण त्याला बोध म्हणतो यू शूड हीड हीड म्हणजे लक्ष देऊन ऐकणे हीड म्हणजे लक्ष देणे इफ यू शूड हीड हा एक बोध आहे जो तुम्ही काळजीपूर्वक ऐका कोणता बोध येतो ट्राय अगेन कोणता बोध येतो ट्राय अगेन प्रयत्न करा ॲट फर्स्ट इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड पहिल्या प्रयत्नात जर तुम्हाला यश नाही मिळालं तर काय ट्राय अगेन परत प्रयत्न करा देन युअर करेज आणि त्याच वेळेस तुमचं धैर्य धीर जो समोर येईल कशासाठी समोर येईल पहा फॉर इफ फॉर इफ यू विल परसिवर कशासाठी ज्या वेळेस तुम्हाला निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न करावे लागतील त्यावेळेस तुमचं धैर्य कामाला येईल करेज तुमचं धैर्य काम आईल यू विल कॉन्कर नेवर फियर यू विल कॉन्कर नेवर फियर तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्ही जिंकू शकता नक्की तुम्ही जिंकू शकता कॉन्कर कॉन्कर म्हणजे जिंकणे यश मिळवणे त्या अर्थाने हा शब्द आहे नेवर फियर बियो नका काय करा ट्राय अगेन परत प्रयत्न करत रहा वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल एकदा किंवा दोनदा तुम्ही अपयशी ठरलात तर काय ट्राय अगेन परत प्रयत्न करत राहा इफ यू वुड ॲट लास्ट प्रुवेल ज्यावेळेस तुम्ही प्रयत्नाची पराकष्ठ करता ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत राहता ट्राय अगेन ट्राय अगेन वन्स चॉईस त्यावेळेस यू प्रिवेल तुम्ही काय करू शकता विजय मिळू शकता तुम्हाला यश मिळू शकतं त्यामुळे काय सांगतोय कवी तर ट्राय अगेन ट्राय अगेन इफ यू स्ट्रायू इफ यू इट्स इट इज तो, तो शब्द आलाय इट इज नो no डिग्रेस ज्यावेळेस तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत असता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा स्ट्रायू हा शब्द आलाय प्रयत्नाची पराकाष्ठा करणे आपले प्रयत्न पणाला लावणे मन लावून प्रयत्न करणे नो डिसग्रेस नराश होऊ नका किंवा दो वी डू नॉट विन द रेस जरी तुम्ही ती शर्यत ती स्पर्धा जिंकला नाहीत तरी तुमची प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्ही केलेली असते त्यावेळेस तुम्ही निराश होऊ नका मग काय व्हॉट शूड वी डू इन दॅट केस मग अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे ट्राय अगेन कवी सांगतोय प्रयत्न करत राहा जरी तुम्ही त्या शर्यतीमध्ये त्या यशामध्ये तुम्ही तुम्ही यशाची चव चाकली नाही सुद्धा अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे ट्राय अगेन इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड ज्यावेळेस तुम्हाला तुमचं काम हे अतिशय कठीण आहे हे कळतं त्यावेळेस काय ट्राय अगेन परत प्रयत्न करत राहा कवी म्हणतो परत प्रयत्न करत रहा टाइम विल ब्रिंग यू युअर यू यू रिवॉर्ड वेळ ही अत्यंत ताकदवान गोष्ट आहे वेळ ही कशी आहे समय बहुत बलवान आहे आपण म्हणतो आणि ती काय करेल तुम्हाला रिवॉर्ड देईल बक्षीस देईल वेळ ही तुम्हाला बक्षीस देईल केव्हा ट्राय अगेन ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करताल त्यावेळेस ऑल दॅट अदर फोक्स कॅन डू इतर लोकांना फोक्स म्हणजे पीपल इतर लोकांना ते शक्य आहे दे कॅन डू त्यांना ते सहज शक्य आहे वाय विथ पेशन्स मे नॉट यू तुम्हाला का नहीं है। ते शक्य होणार नाही आहे तेवढं धैर्य तुमच्याकडे पाहिजे तेवढा संयम तुमच्याकडं पाहिजे पेशंट या शब्दाचा अर्थ काय संयम पेशन्स संयम तेवढा संयम तुमच्याकडे पाहिजे का असू शकत नाही तुम्हाला दुसऱ्यांना अशी मिळतं तुम्हाला का नाही मिळू शकत ओनली किडनी सूल फक्त एक आणि एकच नियम तुमच्या लक्षात ठेवा ध्यानात ठेवा तो कोणता ट्राय प्रयत्न करत राहा विद्यार्थी मित्रांनो ही कविता आपण पाहिली या कवितेच्या अगोदर हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचा संदर्भ आपण पाहिला परत एकदा हा व्हिडिओ पहा धन्यवाद घरी राहा